पुण्यातला कुख्यात गुंड गजा मारणे याला कामोठे पोलिसांनी अटक केली आहे. पुणे गोळीबार प्रकरणातल्या दोन आरोपींना अटक झाली आहे. गजानन मारणे आणि रुपेश मारणे असं या आरोपींचं नाव असून कामोठ्यातल्या व्यंकट हॉटेलजवळ या दोघांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून दोन कोयतेही हस्तगत करण्यात आले. हे दोघेही राजस्थानहून पुण्याला चालले होते. दरम्यान त्यांना कामोठे इथं अटक झाली आहे. दोन आठवड्यांपूर्वी पुण्यामध्ये अमोल बधे याची या दोघांनीही हत्या केली होती. त्यांच्या ज्या सॅगमध्ये दोन कोयते मिळून आले हे घातक शस्त्र आहे आणि यातून कुण्याही माणसाला गंभीर इजा होऊ शकतो. खून किंवा खुणाचा प्रयत्न असे देखील गुन्हे या हत्यारेकून होऊ शकतात. ही जी दोन व्यक्ती आहेत, एक रुपेश मारणे गजानन उर्फ महाराज मारणे, हे दोघेही कोथरूड एकता कॉलनीतील राहणारे आहेत आणि यांची पार्श्वभूमी ही गुन्हेगारीवृत्तीची आहे. खंडणी आणि गुन्हेगारी आणि खून असे यांच्यावर पुणे जिल्ह्यामध्ये आणि पुणे आयुक्तालयामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये गुन्हे दाखल आहेत. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.